लातूर जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे सर्वांची चिंता आणखीन वाढली आहे. मात्र लातूर जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये नागरिक खुल्याम विना मास्क फिरत असताना दिसून येत आहेत. फिजिकल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडाल्याचं चित्र लातूरमध्ये बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होते. लातूरमध्येही अशीच परिस्थिती आहे. लोकांना मात्र याची कोणतीही काळजी वाटत नाहीये. ते खुलेआम बाजारपेठांमध्ये रस्त्यावरती फिरत आहेत. आणि नेमकी गंजगोलाई बाजारपेठेमध्ये काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी. महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे. काल 25,000 अधिक रुग्ण महाराष्ट्रामध्ये आढळून आलेले आहेत. तर मराठवाड्यातल्या लातूरमध्ये सुद्धा रुग्णांचा आकडा हा वाढू लागलेला आहे. गेल्या 8 दिवसात 1,000 ते 1,200 रुग्ण एकट्या लातूर जिल्ह्यामध्ये आढळून आलेले आहेत आणि दिवसेंदिवस हा आकडा वाढत चालला आहे. त्याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नाईट कर्फ्यू असेल, आठवडी बाजार बंद असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे आदेश नियमावली जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आहे. मात्र या नियमांचं पालन होताना दिसून येत नाही. उदगीरमध्ये आपण बघितलं की आठवडी बाजारसुद्धा सुरू होता आणि लातूरमध्ये सुद्धा अनेक जण तोंडावर मास्क लावताना दिसून येत नाही. आता माझ्या पाठीमागं हा सेपवाला आहे, त्याच्या चेहऱ्याला मास्क नाही. सांग मित्र, तुझ्या चेहऱ्याला मास्क नाही आहे. व्यापार करायला हा माझा हा व्यापार करायलाच म्हणून मास्क नाही लावायचं. लावतो लावतो लावतो. तर ह्या मावशीच्या तोंडावर नव्हता. मावशी, कोरोना होत नाही का तुम्हाला? होते होते कोरोना. हा होते कोरोना. तोंडाला मास्क का नाही लावत? आता काढले. आपल्यासोबत हा एक तरुण आहे, हा पळून चाललाय. तोंडावर मास्क नाही. ए मित्रा, तोंडावर मास्क नाही मित्रा तुझ्या. हॅलो. तर हे अशा पद्धतीनं काही रिक्षेवाले पण मित्रा अशा अनेक जण आहेत ज्यांच्या चेहऱ्यावरती मास्क नाही आहेत आणि मार्केटमध्ये असताना सुद्धा हे चेहऱ्याला मास्क लावत नाहीत. आपण बघू शकता पाठीमागं पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी सज्ज असलेलं आहे. पण गंजगोलाईच्या या मार्केटमध्ये अनेक जण अनेकांच्या चेहऱ्यावरती मास्क नाही आहे. तिकडे पाठीमागं काही फळ विक्रेते आहेत, गाडेवाले आहेत, त्यांच्यासुद्धा चेहऱ्याला मास्क नाही आहे. तर यांच्या चेहऱ्याला मास्क का नाही आहेत आपण मामा? तुमच्या चेहऱ्याला मास्क नाही, कोरोना होत नाही का तुम्हाला? होत आहे ना कोरोना. मग का नाही मास्क? मास्क खिशात ठेवलाय. खिशात ठेवण्यासाठी थोडंच आहे मास्क. आता काढलाय. हा आत्ता काढलाय. लावायला पाहिजे की नाही तोंड? लावायला पाहिजे. मावशी, तुमच्याही तोंडाला मास्क नाही? गरम आले साहेब, आता काढले पैसे. पण बाजारामध्ये आल्यावर लावायला पाहिजे का? लगेच बंद. आता किती वेळ पुढे आम्ही गेल्यावर परत काढणार? नाही काढणार, लय गरम आले साहेब. तर हे अशीच परिस्थिती सगळीकडे आहे. इथं अजून एक आपल्या शेजारी मावशी, तोंडाला मास्क नाही तुमच्या? हे मी दुकानात विसरले असं झालं. पण तोपर्यंत कोरोना येऊन तुम्हाला होणार नाही का? कोरोना कोरोना थोडंच माहित आहे तुमच्या तोंडावर, आता विसरलं. चुकून राहिलेला आहे. हा कोरोना येत आहे पण माहिती आहे, पण त्याच्यामुळं राहिले हो हातात. हे बघा, अनेक अनेक तरुण आहेत त्या ठिकाणी जे विना मास्क गंजगोलाईसारख्या गर्दीच्या ठिकाणी, वर्दळीच्या ठिकाणी मास्क न लावता या ठिकाणी आहेत. अनेक इथं जे फळ विक्रेते आहेत त्यांच्याही तोंडाला मास्क नाही आहे या ठिकाणी. हे बघा, इथे खरबूज वाले आहेत भाऊ. दादा, तुमच्या तोंडावर मास्क नाही आहे? मास्क का नाही लावत तुम्ही? हो का लावत का नाही तुम्ही? लावायला लावायला पाहिजे की नाही? कोरोनाला आपल्याला रोखायचं ना का वाढवायचंय? रोखायचं. जर कोरोना वाढला, लॉकडाऊन झालं तर मग फटका तुम्हा आम्हालाच आहे ना. आपल्याला आपण काळजी घ्यायला पाहिजे ना. तर प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे. मग तो फळ विक्रेता असेल, सामान्यातला सामान्य नागरिक असेल किंवा अतिउच्च असेल नागरिक, प्रत्येकानं तोंडाला मास्क लावायचा. हे मास्क खरेदी करताय ज्या ठिकाणी, आत्ता खरेदी केला. हार बोलतो भाऊ, मग लावायला पाहिजे की नाही मास्क? पाहिजे पाहिजे. आपण काळजी घेतली तरच होईल. तर अनेक जण हा 24 तासचा कॅमेरा आल्यानंतर मास्क लावण्याचा प्रयत्न करत आहेत. सोबत आणखी आहेत. तोंडाला मास्क नाही तुमच्या? आहे ना सर. कुठं आहे तोंडाला? कुठे? दुकानावर बसून आता इथे चप्पल घ्यायला आले. तोंडाला मग चप्पल घेईपर्यंत काय कोरोना होत नाही का? होत. कोरोना होत नाही सर. कोरोना होत आधी ठेवून आले मास्क. दुकान लावायला पाहिजे ना? ध्यान नाही सर. आता माझ्या बाजूबाजूला बघू शकता इथं सोशल डिस्टन्सिंग नावाचा प्रकार कुठे दिसत नाही आहे आणि अनेकांच्या चेहऱ्याला मास्कही लागलेला दिसत नाही. जर आपल्याला कोरोनाला रोखायचं असेल तर निश्चितपणे प्रत्येकानंच मास्क लावणं, फिजिकल डिस्टन्सिंग पालन करणं हे गरजेचं आहे. तर आणि तरच आपण कोरोनाचा चांगल्या पद्धतीनं कोरोनाला रोख पसरवण्यापासून रोखू शकतो.
त्याच्यामुळे प्रत्येकानं आपल्या चेहऱ्याला मास्क लावणं, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं हे गरजेचं बनलेलं आहे. कॅमेरामन आनंद दनकेसह मी शशिकांत पाटील, झी 24 तास, लातूर. विठू माऊलीचा गजर म्हणजे